शेत मजुरांच्या मुलाची बॉलिवूड मध्ये एंट्री। चार मराठी चित्रपटांची धुरा सांभाळल्यानंतर आता हिंदी चित्रपटाची डायरेक्ट भूमिका बजावतोय शेतकरी पुत्र। प्रेमराज या हिंदी बॉलिवूड चित्रपटचे झाले डायरेक्टर। शेतात मजुरी करत असताना बॉलिवूड मध्ये जाण्याचं स्वप्न झालं पूर्ण। पिंपळगुंटा येथील रहिवाशांची अतिशय हालाकीची परिस्थिती। वडील शेतमजूर पण चित्रपटच्या दुनियेत जगण्याची मनात जिद्द। आपलं स्वप्न पूर्ण होणार की नाही, कारण वडील तर शेतकरी। एक वेळचं जेवण नशिबात नाही, दुसऱ्याच्या शेतात मोजमजुरी करून आपलं कुटुंब चालतं। अशा परिस्थितीवर मात करत एका शेतमजुराच्या मुलाची चक्क बॉलिवूडमध्ये एंट्री झाली आणि तिथूनच सुरू झाला त्याचा खरा प्रवास। शेतात काम करत असताना बी चित्रपटाची आवडत होतीच पहिल्यापासूनच। शाळेमध्ये हर वेळेस जोही काही इव्हेंट झाला त्यामध्ये दिग्दर्शन करण्याचाच म्हणजे मार्गदर्शन करण्याचंच काम केलं। असं वाटत नव्हतं की त्या शाळेच्या टाइमात की आपण म्हणजे फिल्म मध्ये ऍज अ फिल्म म्हणून ऍज अ फिल्म डिरेक्टर म्हणून काम करू। सुमेध आपल्या गावी आई वडील यांच्यासह हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत होता। आपले वडील आपल्याला दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून पोसत आहेत हे जिवंत उदाहरण डोळ्यासमोर असून देखील चित्रपट क्षेत्रात जाणं मनात जिद्द होती, पण ते शक्य नाही हेही त्याला माहित होते। सुमेध शाळा शिकून स्वतः शेतात मोलमजुरी करून आपला शाळेला लागणारा खर्च काढायचा। हे करत असताना त्याचे मित्र महेंद्र सावंग यांची त्यांना भेट झाली। या भेटीच्या दरम्यान सुमेधने आपली इच्छा त्यांना व्यक्त केली। यावर मित्रांची साथ आणि वडिलांचा आशीर्वाद यातूनच सुमेधने आपलं करिअर घडवायला सुरुवात केली। ज्या लोकांना त्यावेळेस फिल्म मध्ये पाहिलं, चित्रपटात पाहिलं, त्या लोकांसोबत आज काम करून म्हणजे असं वाटतं की नाही आपण आज बऱ्यापैकी खूप काही करून बसलोय आणि बाकीच्या आई वडिलांच्या हिसाब आशीर्वाद आणि मित्रमंडळीच्या सपोर्टनं खूप काही करायचा आणखी प्रयत्न आहे। चार मराठी चित्रपट आणि डायरेक्टर होऊन आता त्याने हिंदी चित्रपटच्या फिल्मी दुनियेत पाय ठेवलाय। आणि इतकंच नाही तर त्याने प्रेमराज नावाची एक हिंदी बॉलिवूड चित्रपटची निर्मिती देखील केली। त्याला प्रोड्युसर म्हणून प्रकाश मुधळा यांनी त्याला मदत केली आहे। सुमेधला एक वेळचं जेवण कठीण होतं, तो आज बॉलिवूडमध्ये एंट्री करून आपलं करिअर घडवू शकतो। प्रेमराज चित्रपटचे शूटिंग सुरू असतानाच त्याच्या आईचं निधन झालं, यावरही सुमेध डगमगला नाही। चित्रपट शूटिंग पूर्ण करून त्याने आपली छाप उमटवली। सुमेधच्या जिद्दीला सलाम। न्यूज 15 मराठीसाठी अनिल वायाळ, बुलढाणा।